मित्रांनो नमस्कार. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग नावाचं एक डिपार्टमेंट आहे की जे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे आणि त्यांनी काही नोटिसेस 10% रिझर्वेशन जे काय अलॉट केलेलं आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी त्या संदर्भातल्या काही माहिती त्यांनी दिलेली आहे. ती न्यूजपेपरला आलेली आहे आणि त्या संदर्भात काही नवीन शब्द आपल्याला सापडतात का तर ते आपण शोधायला सुरुवात करणार आहोत. बातमी मित्रांनो आहे रिझर्वेशनची ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या संदर्भातली बातमी आहे. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग असं एक डिपार्टमेंट आहे त्यांनी काही गोष्टी इश्यू केलेल्या आहेत त्या संदर्भात आपण ती बातमी वाचणार आहोत. बातमी काय आहे बघा. बातमी बघितल्यानंतर तुम्हाला कळायला चालू होते का बघा. बातमीत प्रत्येक शब्द मित्रांनो महत्वाचा आहे. नवीन शब्दांना आपण सुरुवात करावी. बातमी समजून घ्यायला लागलोय. वाक्य आपण बघालोय तर बघा. द हिंदू ओबीसी इज नॉट इन सेंट्रल लिस्ट कॅन अप्लाय अंडर ईडब्ल्यूएस फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट. अत्यंत महत्वाची बातमी की सेंट्रलच्या लिस्टमध्ये ज्या ओबीसी कॅटेगरी नाही आहेत त्या सुद्धा आता ईडब्ल्यूएसच्या खाली अप्लाय करू शकतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट करता. बऱ्याच वेळा असं होतं की ओबीसीची जी कॅटेगरी महाराष्ट्रात असते किंवा एखाद्या राज्यात असते ओबीसीची ती सेंट्रल गव्हर्नमेंटला नसते तर अशा लोकांना आता तुम्हाला अप्लाय करता येणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्टसाठी. कोणत्या कॅटेगरी खाली? ईडब्ल्यूएस कॅटेगरी खाली तुम्ही अप्लाय करू शकता. ओबीसी इज नॉट इन सेंट्रल लिस्ट कॅन अप्लाय अंडर ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट पोस्ट डीओपीटी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग. मित्रांनो अत्यंत महत्वाचा शब्द आहे हा पर्सनल. पर्सनल या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे कामगार. लक्षात ठेवा मित्रांनो शब्द काय आहे बघा. कामगार असा त्याचा अर्थ आहे. हा शब्द मित्रांनो अत्यंत महत्वाचा. पर्सनल आपल्याला माहित आहे पण पर्सनल अत्यंत महत्वाचा शब्द आहे. पर्सनल किती सुंदर शब्द आहे बघा. आज मला पहिल्यांदा शब्द हा बघायला मिळाला असेल तुम्हाला. पर्सनल मिनिस्ट्री इश्यूज. इश्यूज हे काय आहे? इश्यूज हे वर्ब आहे. इश्यू केलेला आहे. पर्सनल मिनिस्ट्री इश्यूज एफ ए क्यूज फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स ऑन ईडब्ल्यूएस रिक्रूटमेंट ओके आफ्टर डाउट्स रेज्ड बाय मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट ओके. मिनिस्ट्रीज डिपार्टमेंटनं काही डाउट्स विचारल्यानंतर या संदर्भातल्या काही नोटिसेस इश्यू केलेल्या आहेत पर्सनल मिनिस्ट्रीने. मित्रांनो एक शब्द नवीन आपल्याला कळाला तो म्हणजे पर्सनल. म्हणजे शब्द आपल्याला कळणं खूप महत्वाचं गोष्ट आहे मित्रांनो. असे शब्द ज्या वेळेला कळत जातात त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला चालू झालं. आता मी या ठिकाणी वाक्य बघा. या ठिकाणापासून हे वाक्य चालू झालेलं आहे. वाक्य कुठून चालू झालंय बघा. इथून चालू झालंय की या ठिकाणी वाक्य संपलंय मित्रांनो. म्हणजे एक वाक्य किती मोठा आहे ते तुमच्या लक्षात येईल. इथून वाक्य चालू झालंय ते या ठिकाणी संपलेलं आहे. मी पहिल्यांदा वाक्य वाचून दाखवतो कानावर पडू द्या आणि मग त्यातल्या प्रत्येक वाक्याचं आपण पोस्टमार्टम करणार आहोत. बघा काय वाक्य आहे. पीपल बिलॉंगिंग टू अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी कम्युनिटीज इन द स्टेट लिस्ट बट नॉट इन द सेंट्रल लिस्ट विल बी एलिजिबल टू अप्लाय फॉर द पोस्ट अँड सर्व्हिसेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द ईडब्ल्यूएस कोटा क्रायटेरिया प्रोव्हाइडेड दे फुलफिल ऑल अदर रिक्रुटमेंट्स द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग हॅज सेड इन द लिस्ट ऑफ एफएक्यूज इट हॅज पुट आउट ऑन हाऊ टू रिक्रूट अंडर 10% रिझर्वेशन प्रोव्हाइडेड फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. मित्रांनो वाक्य इतकं मोठं आहे आणि अशी वाक्य आपण कधीच स्क्रुटिनी केलेली नसतात पोस्टमार्टम केले नाही. एक एक शब्द आपण बघत जाऊ. पीपल बिलॉंगिंग बिलॉंग टू प्रिपोजिशनल फ्रेज लक्षात ठेवा मित्रांनो. ही फ्रेज आहे बिलॉंग टू. बिलॉंग टू याचा अर्थ ज्याशी संबंधित असणे ज्याशी रिलेटेड असणे. म्हणजे ज्याशी रिलेटेड असणे ज्याशी संबंधित असे असण्या अर्थानं हे वापरलं जातं बिलॉंगिंग टू. बिलॉंग टू मी इथे लिहितो. बिलॉंग टू म्हणजे ज्याशी संबंधित असणे ज्याशी संबंधित असणे अशा अर्थाने वापरलं जातं बिलॉंगिंग. पीपल बिलॉंगिंग टू अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी कम्युनिटीज. कम्युनिटीज म्हणजे तुम्हाला माहित आहे ट्राईब्स ज्या जाती आहेत कम्युनिटीज. इन द स्टेट लिस्ट म्हणजे राज्याच्या लिस्टमध्ये ओबीसी मध्ये तुमचं नाव आहे बट नॉट इन द सेंट्रल लिस्ट. पण सेंटरच्या लिस्टमध्ये केंद्र सरकारच्या लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल विल बी एलिजिबल. वाव शब्द कसा आहे बघा. इलिजिबल. जस्ट अ मिनिट. शब्द कसा आहे बघा. इलिजिबल ई एल आय जी आय बी एल ई. इलिजिबल याचा अर्थ मित्रांनो आहे पात्र.
इलिजिबल याचा अर्थ काय आहे पात्र. मित्रांनो हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. इलिजिबल लिस्ट विल बी इलिजिबल टू अप्लाय फॉर पोस्ट अँड सर्व्हिसेस फॉर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे ज्यांचं नाव स्टेटला आहे ओबीसीच्या लिस्टमध्ये पण सेंट्रलला नाही आहे अशी लोक सुद्धा आता अप्लाय करू शकतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट करता. राईट, ओके. इलिजिबल टू अप्लाय फॉर द पोस्ट अँड सर्व्हिसेस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडर द ईडब्ल्यूएस कोटा. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा जो कोटा दिलेला आहे 10% त्या कोट्यामधून तुम्हाला तिथं त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करता येणं शक्य आहे. यू कॅन अप्लाय फॉर द पोस्ट. क्रायटेरिया ईडब्ल्यूएस कोटा क्रायटेरिया जो आहे त्या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला अप्लाय करता येणं शक्य आहे. क्रायटेरिया, राईट, द वर्ड इज क्रायटेरिया. प्रोव्हायडेड, आता हा प्रोव्हायडेड, प्रोव्हायडेड हा शब्द मित्रांनो वेगवेगळ्या अर्थानं वापरला जातो. प्रोव्हायडेड म्हणजे एखाद्या गोष्टीला लागून असणे किंवा एखाद्या गोष्टीचा जर तुमचा संबंध असेल तर अशा अर्थानं हे प्रोव्हायडेड वापरलं जातं ते आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे असं असेल तर काय असेल तर दे फुलफिल ऑल अदर रिक्वायरमेंट. म्हणजे काय, तुम्ही त्या पोस्टसाठी किंवा त्या गव्हर्नमेंटच्या जागेसाठी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही बाकीच्या गोष्टींची पूर्तता केली असेल तर. फुलफिल, फुलफिल म्हणजे पूर्तता करणे ऑल अदर रिक्वायरमेंट्स. दुसऱ्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या जर पूर्ण केल्या असतील आणि तुमचं नाव जर स्टेट गव्हर्नमेंटला असेल पण जर तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटला जर नाव नसेल तर ईडब्ल्यूएस कोट्यामधून तुम्ही अप्लाय करू शकता. क्रायटेरिया, राईट. द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग हॅज सेड. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग हॅज सेड. बघा डिपार्टमेंट हे सिंग्युलर आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय हॅज आलेलं असतंय. हॅज सेड इन अ लिस्ट ऑफ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स इट हॅज पुट आउट. पुट आउट म्हणजे इश्यू करणे, पुट आउट म्हणजे ऍडव्हर्टाइज करणे, पुट आउट म्हणजे बाहेर काढणे. इट हॅज पुट आउट ऑन हाऊ टू रिक्रूट अंडर 10% रिझर्वेशन प्रोव्हाइडेड फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स. म्हणजे पर्सनल डिपार्टमेंटनं काही नॉर्म्स काही कंडिशन सांगितलेले आहेत पुट आउट केलेले आहेत की 10% जे रिझर्वेशन आहे ते कसं करावं त्या संदर्भातली जी माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये हा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. मित्रांनो असे शब्द ज्यावेळेला आपण बघत जातो त्यावेळेला आपल्याला कळायला चालू होतं की कशा पद्धतीनं शब्द येतात. मला शब्द कळाला बिलॉंग टू ज्याशी संबंधित असणे. इलिजिबल म्हणजे काय, पात्रता, राईट. म्हणजे हळूहळू या गोष्टी मित्रांनो कळायला चालू होतील. एक पुढचं वाक्य बघूया काय वाक्य आहे. यस, वाक्य कुठून चालू झाले बघा आणि ते कुठे संपते बघा. तर वाक्य मित्रांनो या ठिकाणाहून चालू झालेलं आहे. यस, या ठिकाणाहून वाक्य चालू झाले आणि हे या ठिकाणी वाक्य संपलेलं आहे. मी वाक्य पहिल्यांदा वाचून दाखवतो आणि मग त्याची आपण चर्चा करू. द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग इश्यूड द लिस्ट ऑफ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स अँड द आन्सर्स टू देम आफ्टर इट रिसीव्ड सेव्हरल रेफरन्सेस फ्रॉम मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट अँड इंडिव्हिज्युअल्स विथ रिगार्ड्स टू द क्रायटेरिया टू क्वालिफाय फॉर ईडब्ल्यूएस कोटा. बघा वाक्य कसं आहे बघा. द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग ओके इश्यूड द लिस्ट ऑफ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. जे काय प्रश्न सतत विचारले जातात त्या प्रश्नांची लिस्ट इश्यू केलेली आहे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग या डिपार्टमेंटनं अँड द आन्सर्स टू देम. आता हे जे प्रोनाऊन आलेलं आहे हे कुणासाठी प्रोनाऊन आले मित्रांनो, हे प्रोनाऊन आलेलं आहे क्वेश्चन्स. आन्सर्स टू दॅट क्वेश्चन्स ओके, म्हणजे हे कळालं पाहिजे मित्रांनो हे प्रोनाऊन कुणासाठी आले. या क्वेश्चनसाठी हे प्रोनाऊन आलेलं आहे क्वेश्चन्स. द आन्सर्स टू देम आफ्टर इट रिसिव्ड सेव्हरल रेफरन्सेस. इट हे प्रोनाऊन कुणाला आलेलं आहे तर इट हे प्रोनाऊन आलेलं आहे मित्रांनो या डिपार्टमेंटसाठी द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग यासाठी हे प्रोनाऊन आलेलं आहे. म्हणजे वाक्यामध्ये कोणती प्रोनाऊन कोणत्या नामा करता येतात हे ज्याला कळतं त्याला ते वाक्य संपूर्ण कळतं. मी काय बोललो हे सुद्धा कळावं लागतं की वाक्यात जेव्हा आपण वाचत जातो तेव्हा पुढे प्रोनाऊन येतात ही प्रोनाऊन पाठीमागच्या कोणत्या नामासाठी आलेत हे कळालं तर वाक्याचा अर्थ कळतो. हे देम आलेले क्वेश्चन साठी आणि इट आलेलं आहे द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग रिसिव्ड सेव्हरल रेफरन्सेस फ्रॉम मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट्स अँड इंडिव्हिज्युअल्स विथ रिगार्ड्स टू च्या संबंधात. रिगार्ड्स टू याचा अर्थ आहे च्या संबंधात. रिगार्ड्स टू याचा अर्थ आहे च्या संबंधात. यस,
जस्ट रिगार्ड्स टू क्राइटेरिया टू क्वालिफाय फॉर ईडब्ल्यूएस कोटा। मी या संदर्भात जे काही वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअल्स कडून डिपार्टमेंट्स कडून विचारले गेले होते त्या संदर्भातली त्यांनी लिस्ट इश्यू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे क्वालिफाय फॉर द ईडब्ल्यूएस कोटा। मित्रांनो, वाक्य वाचत असताना त्या वाक्याचा संदर्भ कळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट। वाक्य पुन्हा एकदा, द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग इश्यूड द लिस्ट ऑफ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स अँड द आन्सर्स टू देम आफ्टर इट रिसीव्ड सेव्हरल रेफरन्सेस फ्रॉम मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट्स अँड द इंडिव्हिज्युअल्स विथ रिगार्ड्स टू द क्रायटेरिया टू क्वालिफाय फॉर द ईडब्ल्यूएस कोटा। ईडब्ल्यूएस कोट्याखाली जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात लोकांना माहिती व्हावी म्हणून वेगवेगळ्या माणसांकडून वेगवेगळ्या एजन्सीजकडून त्यांना उत्तर देण्यासाठी लिस्ट तयार केलेली आहे। कुणी तयार केलेली आहे? डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग, पर्सनल म्हणजे कामगार मिनिस्ट्री, राईट? ओके, एक पुढचं वाक्य बघूया काय आहे। पुढचं वाक्य बघा मित्रांनो, की या ठिकाणाहून हे वाक्य चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी हे संपलेलं आहे। मी वाक्य तो अशी स्प्लिट करून घेतले जेणेकरून ती वाक्य किती लांब आहेत बघा। ही लांब वाक्य पल्लेदार वाक्य बघत असताना कर्ता क्रियापद कर्म याचा असणारा संबंध आपल्याला कळावा लागतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी कळायला चालू होतील। धीस कम्स, बघा धीस कम्स क्रियापदाला यस लागलेलं आहे। काय यस लागलं? कारण कर्ता काय आहे? सिंग्युलर आहे। धीस कम्स ऍट अ टाइम अ कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट इज हिअरिंग अ बेंच ऑफ पिटिशन चॅलेंजिंग द कॉन्स्टिट्यूशनॅलिटी ऑफ ईडब्ल्यूएस कोटा अँड हॅज रिपीटेडली वॉइस्ड कन्सर्न ऑफ द ईडब्ल्यूएस कोटा इटिंग इन टू the 50% of the unreserved category mean to be open for all irrespective of their caste, creed or religion। मित्रांनो, कळायला चालू झालंय का बघा? this comes at a time, ही गोष्ट कधी चालू झाली किंवा हे कधी समोर आलं? a constitutional bench of a supreme court is hearing, म्हणजे constitutional bench जो आहे supreme court चा तो ज्यावेळा हे सगळं ऐकत होता, त्याचं ज्यावेळा हिअरिंग चाललेलं होतं, ऑफ बॅच पिटिशन्स, याचिका। पिटिशन्स म्हणजे काय आहे? याचिका ज्या दाखल केलेल्या होत्या, पिटिशन्स चॅलेंजिंग द कॉन्स्टिट्युशनॅलिटी। कॉन्स्टिट्युशनॅलिटी याचा अर्थ होतो संविधानिक ज्या गोष्टी आहेत, ऑफ द ईडब्ल्यूएस कोटा। ओके, या संदर्भात ज्यावेळा पिटिशनर्स चालू होत्या, ज्यावेळा याचिका चाललेल्या होत्या, त्यावेळेला त्या संदर्भातली चर्चा जी होती त्या चर्चेच्या संदर्भात ही बाब समोर आलेली आहे। अँड हॅज रिपीटेडली वॉइस्ड, अँड हॅज रिपीटेडली वॉइस्ड, आता हॅजचा करता कोण आहे? तर हॅजचा करता मित्रांनो कळावा लागतो, इथं दिलेला आहे बघा, कॉन्स्टिट्युशनल बेंच हा त्याचा करता आहे। आणि हे क्रियापद मित्रांनो इथं आलेलं आहे, कॉन्स्टिट्युशनल बेंच हॅज रिपीटेडली वॉइस्ड, म्हणजे क्रियापद कुठं आहे बघा, करता कुठं आहे बघा। ज्यावेळा आपण हे सगळं वाचत जातो तेवढा पुढचा करता आपण विसरून जातो आणि क्रियापद तेवढं आपल्याला दिसायला लागतं। म्हणून वाक्य वाचत असताना कर्त्याकडे जावं लागतं, करता कोणता आहे ते कळावं लागतं, हे सगळ्यात महत्वाचं। मध्ये सगळं यांनी हे वर्णन केलेलं आहे। वाक्य बघा, दिस कम्स ऍट अ टाइम अ कॉन्स्टिट्युशन बेंच ऑफ सुप्रीम कोर्ट इज हिअरिंग अ बेंच ऑफ पिटिशन चॅलेंजिंग द कॉन्स्टिट्युशनॅलिटी ऑफ द ईडब्ल्यूएस कोटा अँड हॅज, हे कंजंक्शन आहे आणि इथं जोडलेलं आहे बघा, दुसरं वाक्य जोडले। ओके, मग हे जोडलेलं आहे तर याला करता पाहिजे, याचा करता कोण? तर याचा करता एक कॉन्स्टिट्युशन बेंच। म्हणजे हे सगळं लक्षात यावं लागतं वाचताना, या हॅज रिपीटेडली वॉइस्ड, वॉइस वॉइस याचा अर्थ आहे मित्रांनो आवाज उठवणे। बघा क्रियापद आहे, राईट, हे क्रियापद याला ईडी लागले बघा। यस, आपण वास्तविकता हा शब्द कायम नाऊन म्हणून बघतो पण वाक्यामध्ये मात्र हा काय दिसतो, वर्ब म्हणून सुद्धा आलेला दिसतो, ईडी लागलेला आहे, राईट। कन्सर्न्स, कन्सर्न म्हणजे काय? कन्सर्न, CERN, कन्सर्न म्हणजे काय? तर कन्सर्न म्हणजे काळजी। ओके, त्या संदर्भातली काळजी केलेली आहे। रिपीटेडली वॉइस्ड कन्सर्न्स ऑफ ईडब्ल्यूएस कोटा इटिंग इन टू 50% फॉर द अनरिझर्व्ड कॅटेगरी, म्हणजे जो काय 50% जो राखीव जो भाग आहे, जो ओपन साठी आहे, त्याच्यातला काही भाग या ईडब्ल्यूएस ला दिला जाईल का, या संदर्भातली काळजी ही घेतली जात होती आणि त्या संदर्भातला रिपीटेडली काळजी घेतली गेलेली आहे आणि त्या संदर्भातला आवाज उठवलेला आहे। इटिंग इन टू 50% फॉर द अनरिझर्व्ड कॅटेगरी मीन टू बी ओपन फॉर ऑल इरिस्पेक्टिव ऑफ देअर कास्ट, क्रीड अँड रिलीजन।
म्हणजे जो काय 50% जो कोटा आहे ओपन कॅटेगरीसाठी त्याच्यातला कोटा इकडे वापरला जाऊ नये या संदर्भातली जी काही काळजी घ्यायची आहे त्या संदर्भात त्या लोकांनी काळजी घेतलेली आहे असं या वाक्याचा अर्थ आहे. बघा रिलिजन क्रीड कास्ट ओके म्हणजे हा ओपन कोटा सांगितलाय 50% त्याच्यातला इटिंग इंटू वा इट इंटू याचा अर्थ आहे मित्रांनो खाऊन टाकणे. बघा किती सुंदर शब्दांच्या रचना आहेत खाऊन टाकणे किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता गिळंकृत करणे म्हणजे 10% जे काही रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन वेगळ्याच पद्धतीने द्यावं लागेल या 50% वरती त्याचा इन्फ्लुएन्स दिसता कामा नये जो 50% कोटा ओपन साठी आहे. राईट एक पुढचं वाक्य बघा पुढचं वाक्य काय आहे बघा यस या दिस इज द लास्ट स्टेटमेंट नाव अँड द स्टेटमेंट बिगिन्स ओवर हिअर या ठिकाणी चालवून या ठिकाणी ते संपत. इन ऍडिशन टू दिस यस याच्यामध्ये ऍडिशन करताना याच्यातच पुन्हा द डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग इन द लिस्ट ऑफ फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स इश्यूड टू स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज लास्ट वीक ऍडेड दॅट राईट हे पुन्हा क्रियापद आलं ऍडेड कुणासाठी आलं डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग हाच या वाक्याचा करता आहे. ऍडेड दॅट हे कंजंक्शन आहे. Members of the scheduled castes or scheduled tribes will not be eligible to apply for central government positions irrespective of where they reside. जे कोण काय आहेत members of scheduled castes आहेत त्यांना मात्र याच्यासाठी apply करता येणार नाही आहे. इथं म्हटलेले or scheduled tribes will not be eligible म्हणजे ते पात्र नाही आहेत टू अप्लाय फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट पोझिशन इरिस्पेक्टिव्ह वेअर दे रिसाइड ते कुठेही राहत असले तरी सुद्धा त्यांना ते इरिस्पेक्टिव्ह याचा अर्थचा विचार न करता एखाद्या गोष्टीचा विचार न करता इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेअर दे रिसाइड ते कुठे राहतात काय राहतात या संदर्भात विचार न करता त्यांना या पोस्टसाठी अप्लाय करता येणार नाही. कुणाला मेंबर ऑफ शेड्युल कास्ट ओके जे मेंबर आहेत त्यांना मात्र अप्लाय करता येणार नाही. शेड्यूल कास्ट म्हणजे एससी इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेअर दे रिसाइड इवन इफ द स्टेट ऑफ रेसिडन्स डज नॉट रेकॉग्नाइज देअर कम्युनिटी राईट जरी स्टेट न त्यांना रेकॉग्नाइज म्हणजे काय ओळखणे यस माहिती पाहिजे शब्द ओळखणे जरी त्यांना ओळखले नसलेलं ऍज अन एससी ऑर एसटी यस यांना अप्लाय करता येणार नाही आहे. कुणाला मेंबर्स ऑफ शेड्यूल कास्ट्स अँड शेड्यूल ट्राईब्स राईट जाती आणि जमाती एससी अँड एसटी. मित्रांनो ही सगळं आपण ज्यावेळा बघत जातो त्यावेळा अशा सगळ्या गोष्टी कळणं खूप सोपं जातं कारण अशा गोष्टी कळाल्या तरच आपल्याला शब्दांचा अर्थ कळायला चांगल्या पद्धतीनं सोपा जातो. काय आहे बघा वोकॅब्युलरी रिव्ह्यू म्हटले पर्सोनेल याचा अर्थ मित्रांनो सांगितला होता कामगार याचा अर्थ काय सांगा कामगार हे काय सांगा हे आहे नाऊन. कम्युनिटी बरोबर जात म्हणू शकता तुम्ही जमात म्हणू शकता जात किंवा जमात हे काय सांगा हे पुन्हा काय नाऊन. इलिजिबल यू आर इलिजिबल आता इलिजिबल म्हणजे काय पात्र बरोबर हे पात्र आहे हे काय सांगा हे आहे ऍडजेक्टिव्ह एबल लागलेलं आहे एबल लागल्यानंतर काय तयार होतं ऍडजेक्टिव्ह वुएबल इलिजिबल पात्र. क्रायटेरिया क्रायटेरिया म्हणजे काय क्रायटेरिया म्हणजे नॉर्म्स बरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या नॉर्म्स कंडिशन्स क्रायटेरिया म्हणजे कंडिशन्स किंवा अटी आपण म्हणू शकतो क्रायटेरिया म्हणजे अटी म्हणू शकतो क्रायटेरिया इज अ नाऊन. फुलफिल म्हणजे काय पूर्ण करणे काय करणे फुल पूर्ण करणे फुलफिल हे काय हे आहे व्हर्ब राईट. फ्रिक्वेंटली एलवाय लागले हे काय सांगा हे आहे ऍडव्हर्ब. फ्रिक्वेंटली सतत कंटिन्युअस राईट सतत. पिटिशन याचिका याचा अर्थ मित्रांनो काय आहे याचिका व्हॉट इज दिस दिस इज नाऊन. तर मित्रांनो असे शब्द ज्यावेळा आपण बघत जातो असे शब्द ज्यावेळा आपण वाचत जातो त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं व्हॉइस हा एक नवीन शब्द बघा आपल्याला सापडला. तुम्हाला व्हॉइस हे नाऊन म्हणून पण आहे हे नाऊन म्हणून पण येऊ शकतं वर्ब म्हणून पण येऊ शकतो. याचा अर्थ मी सांगितला होता आवाज उठवणे आवाज उठवणे अशा पद्धतीने आवाज उठवणे वर्ब म्हणून आणि व्हॉइस म्हणजे आवाज राईट. इट इन टू म्हणजे खाऊन टाकणे फ्रेझल वर्ब आहे मित्रांनो माहीत पाहिजे खाऊन टाकणे एखादी गोष्ट गिळंकृत करणे
अशा अर्थाने इट इन टू फ्रेजल वर्ब इरिस्पेक्टिव चा विचार न करता काय आहे सांगा चा विचार न करता एखाद्या गोष्ट इरिस्पेक्टिव ऑफ राइट त्याला प्रिपोजिशन काय लागतं इरिस्पेक्टिव ऑफ लागतं रिसाइड रेसिडेंस वरून शब्द आहे रिसाइड रिसाइड हे वर्ब आहे रिसाइड हे काय वर्ब रिसाइडेड रेसिडेंस हे नाउन आहे रिसाइड वास्तव्य करणे काय आहे वास्तव्य करणे राइट रेकग्नाइज म्हणजे काय सांगा ओळखणे राइट रेकग्नाइज हे काय सांगा वर्ब आहे म्हणजे मित्रांनो बारीक बारीक गोष्टी जर अशा आपण बघत गेलो तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळणं मित्रांनो अगदी सोपं जाणार आहे प्रश्न बघत असताना किंवा वाचत असताना कशा पद्धतीने आपण ही बातमी बघू शकतो ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे अशाच पद्धतीच्या चर्चा मित्रांनो आपण करत राहणार आहोत नवीन नवीन गोष्टी तुम्हाला कळायला चालू होतील या कळणं खूप गरजेची गोष्ट आहे कारण अशा गोष्टी ज्यावेळा तुम्हाला कळायला चालू होतील त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं तुमच्या इंग्रजीमध्ये सुधारणा व्हायला चालू होईल लवकरच आपण ऑनलाईन सेशन सुद्धा चालू करायला लागलोय लवकरच मी ऑनलाईन सेशनला चालू करेन सकाळी 11:30 न्यूजपेपरचं रिडिंग असेल आणि ग्रामर सेक्शन जो असेल तो सकाळी 8:00 दोन्ही टायमिंग मित्रांनो लक्षात ठेवा सकाळी 8:00 आपण लाईव्ह सेशन चालू करायलोय 8 ते 9 हा ग्रामर सेक्शन असेल वेगवेगळ्या परीक्षेला आलेल्या प्रश्नांची आपण चर्चा करू आणि 11:30 आपला जो सेशन लाईव्ह सेशन असेल तो म्हणजे द न्यूजपेपर रिडिंग हिंदूचं रिडिंग आपण चालू करणार आहोत दररोज डेली 11:30 आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे पुन्हा भेटू नवीन एपिसोड सोबत थँक्यू व्हेरी मच थँक्स अ लॉट